नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो पेपर कसा होता? भरपूर विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सांगायचं झालं तर पेपर शॉकिंग होता. तर त्याचे दोन तीन रिझन आहे. शॉकिंग का बरं होता पेपर? एकतर म्हणजे यांनी प्रश्नाचं प्रमाण ह्यावेळेस बदलवलेलं आहे. चालू घडामोडी झालं किंवा मॅथ्स रिझनिंग झालं, सो याचं पर्सेंटेज तुलनेनं यावर्षी आयोगाने वाढवलेलं आहे. सो जे सर्वांना अडचणीत आणणारी बाब आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी की मॅथ्स रिझनिंग सारख्या विषयाला वेळ पण लागतो आणि भरपूर विद्यार्थ्यांचं मॅथ्स रिझनिंग वीक पण असतं. सो त्यामुळे यावर्षी ते वाढवणं म्हणजे ते एकंदरीत जो आपलं ठोकताळे असतात परीक्षेचे ते त्या आयोगाने चुकवले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सो काही जे आहे आता इतिहासाच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा ज्योग्राफीच्या बाबतीत भूगोलाच्या बाबतीत बोलायचं झालं, पेपर जसा असायला पाहिजे दरवेळेस तसाच आहे. म्हणजे पेपर अर्थशास्त्राचे पण प्रश्न सोपे होते, त्या राज्यशास्त्राचे पण प्रश्न सोपे होते. म्हणजे सोपे म्हणजे आता ते ठीकठाक किंवा सोपे या कॅटेगरीमध्ये जातात. म्हणजे एकंदरीत बोलायचं झालं तर बाबा अशाच पद्धतीचे क्वेश्चन येत असतात, म्हणजे त्यात काही वेगळं नाही आहे. पण ह्यावेळेस विज्ञान झालं, समजा विज्ञान विषयाच्या बाबतीत झालं, चालू घडामोडी म्हटल्यापेक्षा आपण किंवा प्रत्येक विषयामध्ये दोन दोन तीन तीन क्वेश्चन जे आहे, सो ते थोडेसे फिरकी आयोगाने टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु एवढं सगळं असून पण स्पर्धा परीक्षेमध्ये कधी पण एक लक्षात ठेवायचं, पेपर सोपा आला तर आनंदी व्हायचं नाही आणि पेपर अवघड जर आला तर दुःखात जायचं नाही किंवा चिंतेत जायचं नाही. का? कारण ऑबियस आहे, पेपर जर अवघड निघाला तर कट ऑफ खाली येतो, पेपर जर सोपा आला तर कट ऑफ खूप वर जातो. हे तर लक्षामध्ये. राज्यसेवेचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर असाही एक काळ होता की जेव्हा तुम्हाला म्हणजे 400 पैकी 120 130 140 पण कट ऑफ लागलेले, 150 पर्यंत कट ऑफ लागलेले आहे. आणि असंही झालेलं आहे की बाबा 240 पर्यंत पण कट ऑफ गेलेले आहे. सो हे कशामुळं? पेपर सोपा आला की कट ऑफ वाढतात, पेपर जर अवघड आला की कट ऑफ कमी होतात. त्यामुळं स्ट्राईक म्हणजे चिंता करायची गरज नाही. हे तर लक्षामध्ये. सो आपण डिस्कस करायला सुरुवात करूया क्वेश्चन्स. आता आपण ते क्वेश्चन्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी. सो ते क्वेश्चन आपण डिस्कस करूया कसे कसे होते. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला? आणि इथं वेगवेगळ्या चळवळी दिलेल्या आहे. सो लक्षात ठेवा, सेनापती बापट गोवा मुक्ती संग्राम आहे, हैदराबाद मुक्ती संग्राम आहे. आता हे थोडंसं डाऊटफुल आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ते होते की नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन, सो याच्यामध्ये ते होते. ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे, एक मिनिट, हा जो प्रश्न आहे तुमचा, तो आपलं जे कठारे सरांचं पुस्तक आहे, सो त्यामधून हा प्रश्न ॲज इट इज विचारण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे बघा, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन आणि महाराष्ट्र मैसूर सीमा प्रश्नाबाबत आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. सो हे जशास तसं आलेलं आहे, आयोगाने विचारलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये कुठं त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाबद्दल मेन्शन केलेलं नाही आहे, त्यांनी कुठल्याही पद्धतीनं त्याबद्दल मेन्शन केलेलं नाही आहे. पण जर आपण पर्याय मारायला जातो म्हटलं तर अ क ड हा पर्यायच नाही आहे पूर्ण ऑप्शनमध्ये आपल्याला. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर मारताना आपल्याला काय मारावं लागणार आहे? वरीलपैकी सर्व बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. पुढं जाऊया आपण. 1919 ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण त्यांनी कारण विचारलेलं आहे आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये कारणं त्यांनी मेन्शन केलेले आहे, वेगवेगळे रिझन्स त्यांनी मेन्शन केलेले आहे. सो अशा प्रश्नांसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय? सो जे जे रिलेट आहे त्याला होच म्हणायचं, त्याच्यात जास्त डोकं लावत बसायचं नाही. फॉर एक्झाम्पल, क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांमध्ये असंतोष वाढला, अरे खरंच वाढला का ह्याच्या फंद्यात पडायचं नाही, किंवा असा विचार करायचा नाही की खरंच वाढला का बाबा असंतोष वगैरे वगैरे. सो एवढा विचार करायचा नाही, होच म्हणायचं अशा प्रश्नांसाठी की कुठं ना कुठं क्रांतिकारक चळवळी महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या आणि त्याचा इम्पॅक्ट 100% पडलेलाच असणार आहे. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती तुम्हाला माहिती असेल, लखनौ अधिवेशन. सो 1916 अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं लखनौ अधिवेशन. सो त्या अधिवेशनामध्ये सो मवाळ आणि जहालांमध्ये युती झाल्याचं पाहायला भेटते. सो त्याच्यामध्ये बॅरिस्टर जिना जे आहे मुस्लिम लीगतर्फे आणि काँग्रेसतर्फे किंवा हिंदूंचे नेते म्हणून लोकमान्य टिळक, सो ह्यांची समेट घडून आलेली आहे. सो याच अधिवेशनाच्या दरम्यान बॅरिस्टर जिनांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे त्या ठिकाणी राजदूत संबोधलं होतं सरोजिनी नायडू यांनी. सो त्यामुळे हे पण आहे त्याच्यामध्ये मवाळ जहाल युती यांच्यातील युतील पहिल्या महाद्याने निर्माण केली राजकीय
परिस्थिती बरोबर आहे. सो पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना प्रचंड गरज होती. कशाची गरज होती ब्रिटिशांना? भारतीय लोकांच्या सहकार्याची. सो त्याच्यामुळे त्यांना सुधारणांचा हप्ता देणे, होमरूल चळवळीनं जे वातावरण बनवलं होतं ते शांत करण्यासाठी. म्हणून तुम्हाला माहिती असेल की बाबा त्या भारतमंत्री मॉन्टेग्यूने घोषणा केली होती पहा 20 ऑगस्ट 1917 आणि त्याला धरून 1919 कायदा आला होता. क्रांतिकारक चळवळीमधून पण झालेला आहे. गदर संघटना तुम्हाला माहिती असेल, सो लाला हरदयाळ यांनी सुरू केलेली. सो क्रांतिकारक संघटनांचा पण हा काय होता त्या ठिकाणी परिणाम होता. म्हणून दुसऱ्या नंबरचं जे आहे सो त्या प्रश्नाचं उत्तर पण काय आहे त्या ठिकाणी वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. 1857 उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे विधान कोणी पास केले? ॲक्च्युली ते विधान असं नव्हतं. विधान मी तुम्हाला सांगतो. जर 1857 उठावामध्ये सो ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे हे जर सहभागी झाले असते तर आम्हाला भारतातून गाशा गुंडाळावा लागला असता. सो हे पुस्तकांमध्ये आलेले विधानं आहे. सो असं कोण म्हटलं होतं? तत्कालीन भारताचे गव्हर्नर जनरल, सो ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग. नंतर ते व्हाईसरॉय झाले भारताचे. सो लॉर्ड कॅनिंग यांनी स्टेटमेंट पास केलं होतं, जर ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे हे बंडकर्त्यामध्ये सहभागी झाले असते तर भारतातून आम्हाला गाशा गुंडाळावा लागला असता. पुढे जाऊया. रिकामी जागा यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 ब्रिटन म्हणजे दिल्लीला जो राणीचा दरबार भरला होता. मी तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या लेक्चर्समधून हे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही पाहू शकता, म्हणजे यूट्यूबवर माझे लेक्चर्स आहेत त्याच्यातून पाहू शकता तुम्ही की भारतामधून महाराष्ट्रामधून दोन व्यक्ती गेलेल्या आहेत राणीच्या दरबारामध्ये जेव्हा राणीला भारत साम्राज्ञी ही पदवी बहाल केली होती. एक म्हणजे लोकहितवादी गेले होते आणि दुसरे म्हणजे गवा जोशी गेले होते. तेव्हा सगळे तिथं राजे महाराजे सूटबुटामध्ये आले होते पण खादीचा पोशाख घालून जाणारे गवा जोशी होते. कारण गवा जोशींना दाखवायचं होतं की खरा भारत तुम्ही जे राणी पाहताय हा नाही आहे, मी जे घालून आलेलो आहे हा खरा भारत आहे. येतं लक्षात? म्हणून खादीच्या पोशाखात स्वदेशी घालून ते गेले होते आणि भारतातील महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सो ते खादीचे पहिले पुरस्कर्ते आहे. त्यांनी शपथ देखील घेतलेली होती, म्हणजे पुण्यामध्ये त्यांनी एका बागेमध्ये किंवा एका गार्डनमध्ये सगळ्यांना बोलवलं. त्यामध्ये आपले वासुदेव बळवंत फडके पण होते आणि ह्या सगळ्यांनी मिळून तिथं काय केलेली होती, ह्याची शपथ घेतली होती, म्हणजे स्वदेशी वापरण्याची शपथ घेतली होती. येतं लक्षात? सो ते हेच होते म्हणजे गवा जोशी. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे? गणेश वासुदेव जोशी असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. राष्ट्रीय सभेची अधिवेशने, ठिकाण आणि अध्यक्ष. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. हा तर जमायलाच पाहिजे प्रत्येकाला. 1889 पाचवे अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले होते. त्याचे अध्यक्ष होते विलियम वेडनबर्न. सातवे अधिवेशन नागपूरला पार पडलं होतं 1891. सो त्याचे अध्यक्ष होते पी आनंद चारलू. हे पहिले हिंदू अध्यक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेसचे. 11वे अधिवेशन पुण्याला पार पडले होते. सो त्याचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे काय राहिलेले आहे? अध्यक्ष राहिलेले आहे. आणि 13वे अधिवेशन अमरावतीला पार पडले. त्याचे अध्यक्ष शंकरण नायर राहिलेले आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? 3-1, 3-1, 4-2. 3-1, 4-2 आहे का? आहे. सो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. सोपा प्रश्न होता हा, पटापट घेऊया सोपे प्रश्न. 1857 उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगान सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे? नील आणि हॅवलॉक हे दोघं जण 100% होते त्याच्यामध्ये. सो तुम्हाला माहीत असेल जनरल नील, येतं लक्षात, बिबीगर घटना. सो याची फॅमिली मारल्या गेली होती म्हणजे बंडामध्ये. सो हा तेव्हा तिकडं क्रिमियाला वॉर लढण्यासाठी गेला होता पण आला आणि रागाने वेडा पिसा झाला आणि आल्यानंतर त्यानं शपथ घेतली होती की बनारसमध्ये एक झाड शिल्लक राहणार नाही ज्या झाडावरती बंडकर्त्यांचे मृतदेह लटकलेले नसतील. हाच तो जनरल नील आहे. आणि त्यानं खरंच एक एक बंडकर्त्याला धरून मारलं आणि त्यांचे बनारसमध्ये काय लटकवलेले आहे? मृतदेह. सो त्यानंतर हॅवलॉक, मी तुम्हाला सांगितलं होतं की यानं कानपूरला लॉक केलं होतं. सो दोन आहे त्याच्यामध्ये. सो एक कोलिन कॉम्पबेल आहे, एक आहे कोलिन कॉम्पबेल आणि दुसरा आहे हॅवलॉक. ह्या दोघांनी मिळून कानपूरचं बंड दडपलेलं आहे. सो त्यामुळे ते आहे. ऑट्रमनी काय केलेलं आहे? लखनौचं बंड दडपलेलं आहे. सो हा लॉरेन्स बंधू, ॲक्च्युली हेनरी लॉरेन्स मारला गेला होता. म्हणजे 1857 बंडामध्ये मारला जाणारा महत्त्वाचा ब्रिटिश अधिकारी कोण आहे? एक जनरल निकोलसन दिल्लीचा होताच होता पण सर्वात पहिले कोण मारला गेला 1857 तर तो हा लखनौमध्ये राणी बेगम हजरत महलच्या सैन्याने जेव्हा बंड केलं तेव्हा हा हेनरी लॉरेन्स मारला गेला होता पहा. आणि नंतर तिथलं जे बंड आहे तो कानपूरवाला कोलिन कॉम्पबेल आणि ऑट्रम ह्या दोघांनी मिळून दडपलं होतं, त्यामुळे ही बरोबर आहे. कॅम्पबेल आणि सर ह्यू रोज, आत्ता मी तुम्हाला सांगितलं कानपूर आणि लखनौ हे दोन्ही बंड
कोलिन कॉम्पोबेलनी दडपलेले आहे आणि सर ह्युरोज हे मात्र ह्यांनी मात्र झाशीचं बंड दडपलेलं आहे. ते म्हटले होते ना बंडकर्त्यामध्ये लढणारी एकमेव पुरुष मला पाहायला मिळतो ती म्हणजे झाशीची राणी. सो हे पण बरोबर आहे. विलियम डिग्बी आणि कोलिन क्लार्क हे कोलिन कॉम्पोबेल आहे. कोलिन क्लार्क आता हे दोन्ही नावं तुम्हाला अर्थशास्त्रात ऐकायला भेटतात. सो 1897 भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 17 का 18 रुपये सांगितलं होतं तो हा विलियम डिग्बी होता. आणि कोलिन क्लार्क जो आहे सो ह्यांनी प्राथमिक द्वितीयक तृतीयक क्षेत्र चतुर्थक पंचमक क्षेत्र जे आहे त्याचा वाटा कसा कसा असतो जेव्हा अर्थव्यवस्था तुमची विकसित होते ते सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे किंवा तो ग्राफ त्यांनी काढून दाखवलेला आहे. सो त्यामुळे ड हे विधान याच्यामध्ये सफशेल चुकीचं राहील. सो अ ब आणि क हे तीन विधानं म्हणजे हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. येतं लक्षामध्ये अ ब क हे उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. सन 1875 शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले हाही प्रश्न तुमच्या 11वी स्टेट बोर्डाच्या याच्यामधून विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ठिकाणी. सो इथं पुणे सोलापूर सातारा हे सगळं 11वी स्टेट बोर्डामधलं आहे बरं का, मी जे कातरांना काढून आणलेले आहेत तुमच्यासाठी. सो सुरुवातीला पुणे सोला म्हणजे ह्या बंडाची जी सुरुवात आहे ती झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये एक गाव होतं त्याचं नाव होतं कर्धे. तिथून ह्या उठावाला सुरुवात झाली. पण तुम्हाला विचारलं तालुका कोणता सुरुवात होणार तर सुपे तालुका पण त्याच्यामध्ये दिलेला आहे. गाव विचारलं तर कर्धे मारा, तालुका विचारलं तर सुपे मारा. आणि त्यानंतर हे बंड नगर आणि पुण्यामध्ये पसरलेलं आहे. हळूहळू कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या बंडाचा प्रभाव पडायला सुरुवात झाली. आता त्यांनी म्हटलेलं आहे पुणे सोलापूर सातारा या ठिकाणी हे पसरलेलं आहे. त्यानंतर सोलापूर रत्नागिरी नगर सातारा याही भागात पसरलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटी शेवटी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळते की बाबा इथं तालुक्याचे नावं आलेले आहे. भिमडी आलेला आहे ठिकाणाचे आणि तालुक्याचे. शिरूर आलेला आहे, इंदापूर आलेला आहे, हवेली आलेला आहे, पारनेर आलेला आहे, श्रीगोंदा आलेला आहे, कर्जत आलेला आहे. सो हे सगळे नावं आलेले आहे. आणि ह्या सगळ्याच नावांना धरून आपल्याला त्या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे की 1875 जे दख्खनचे दंगे झालेले आहे ते दख्खनचे दंगे कोणकोणत्या ठिकाणी पार पडले. तर आत्ताच पाहिलं भिमडी, शिरूर, पारनेर हे आहे, इंदापूर, हवेली, बागलन, सातारा हे पण आहे, तासगाव, शिराळा, जत, मलकापूर हे मात्र डाऊटफुल आहे. हे आहे सांगलीमधले गावं आणि ह्यांचं कुठेही उल्लेख आलेला नाही. बाकी श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर याही ठिकाणाचे नावं आलेले आहे. सो त्यामुळं 1875 दख्खनचे दंगे का बरं झाले होते दख्खनचे दंगे. सो ब्रिटिशांनी आपल्या इथं रयतवारी किंवा मौजेवारी सिस्टीम लागू होती. सो त्यामुळे शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागे आणि जमिनीवर टॅक्स भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसायचा. येतं लक्षात, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये. पण तो टॅक्स भरावाच लागायचा म्हणून ते काय करायचे, सावकारांकडे शेती मारवाडी आणि गुजराती सावकारांकडे शेती गहाण ठेवायचे. सावकार त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून अव्वाच्या सव्वा व्याज आकारून त्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करायचे. त्यातून शेतकरी संतप्त झालेले आहे आणि 1875 त्याचा उद्रेक झाला. ते म्हटलं ना कर्धे गावापासून आणि 1875 बंड झालेले आहे. सो याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. सो ह्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी खतफोडीचे बंड म्हटलं होतं. खत म्हणजे ते खत नाही आहे, म्हणजे खत असते ना आपण शेतात टाकतो ते नाही, हे म्हणजे घाण खत असते ना. सो ते कागद पकडायचे म्हणजे हे काय करायचे, शेतकरी सावकारांच्या घरावर जमीनदारांच्या घरावर हल्ले करायचे, कागद जमा करायचे, जाळून टाकायचे. म्हणून ह्याला नाव दिलं खत, घाण खत असते ना शब्द, तसं खतफोडीचे बंड असं नाव दिलं होतं. म्हणजे सो त्याच्याबद्दलच हा प्रश्न आलेला आहे. सो याच्यामध्ये तासगाव, शिराळा, जत येणार नाही. अबड हे त्याचं काय असलं पाहिजे, हे येणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून त्याचं उत्तर अबड असलं पाहिजे, क विधान त्याच्यामध्ये येणार नाही. चला पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणते विधाने बरोबर आहेत, येतं लक्षात. आता हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता बरं का, ज्याचा अभ्यास खूपच चांगला आहे त्यालाच हा प्रश्न जमल ह्या पद्धतीचा होता. बघा, दादोबा तरखडकर, आता दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, सुरुवातीच्या ज्या महाराष्ट्रातल्या तीनही महत्त्वाच्या समाजसुधारक संघटना आहे त्याच्यामध्ये हेच लोक होते. सुरतला स्थापन झालेली मानवधर्म सभा ती 1844 स्थापन झाली होती. 1849 परमहंस मंडळी स्थापन झाली होती. त्यानंतर प्रार्थना समाज. सो हे दोघंजण होते. याचे अध्यक्ष प्रार्थना समाजाचे स्वतः डॉक्टर आत्माराम पांडुरंग राहिलेले आहे किंवा आत्माराम पांडुरंग तरखडकर राहिलेले आहे. वामन आबाजी मोडक पण त्यामध्ये होते, पण भाऊ महाजन त्या ठिकाणी नव्हते. लक्षात घ्या, भाऊ महाजनचा कुठेही उल्लेख आलेला नाही आहे. सो भाऊ महाजन त्याच्या स्थापनेमध्ये नव्हते, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळं बाकी सगळं बरोबर आहे, बाकी सगळं बरोबर आहे, पण भाऊ महाजनमुळं हे अविधान चुकीचं ठरू शकते. पुढे जाऊया. प्रार्थना समाजाबाबत सुबोध पत्रिका एकदम बरोबर आहे, हे त्याचं मुखपत्रक होतं सुबोध पत्रिका. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली होती, हे पण बरोबर आहे. सो नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग. आता लक्षात ठेवा, अनेक संघटना ज्या स्थापन झालेल्या आहे, मग ते 1884
पुण्यामध्ये जे गर्ल्स हायस्कूल स्थापन केलं होतं न्यायमूर्ती रानडेंनी, किंवा न्यायमूर्ती रानडेंच्या ज्या वाईफ होत्या रमाबाई रानडे, सो यांनी स्थापन केलेली ती जी हिंदू लेडीज सोशल क्लब असू द्या, किंवा तिकडं वीरा शिंदेंच्या मार्फत स्थापन करण्यात आलेलं डिप्रेस क्लास मिशन असू द्या, किंवा पंडिता रमाबाईंच्या मार्फत स्थापन करण्यात आलेलं शारदा सदन असू द्या, सो मोरऑरलेस या सगळ्या ॲक्टिव्हिटीला फंडिंग प्रार्थना समाजाची राहिलेली आहे. म्हणून हे सोशल सर्व्हिस लीग वगैरे वगैरे किंवा प्रार्थना समाजाने मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली हे एकदम बरोबर विधान आहे. फक्त अ त्या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर बकड असायला पाहिजे. आहे का आपल्याकडं ऑप्शन बक आणि ड? हो आहे. चौथ्या नंबरचं विधान त्या ठिकाणी बरोबर असणार. बघून घ्या बक आणि ड. चलो आगे चलते हैं. हा क्वेश्चन एक थोडासा वन ऑफ द टफ कॅटेगरीतला क्वेश्चन होता. त्या क्वेश्चनसाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागली, आम्हालाही घ्यावी लागली. हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे काझीम बाजारचे महाराजा सर महेशचंद्र नंदी यांनी हिंदू महासभा स्थापन करत असल्याची घोषणा केली, हे विधान बरोबर आहे. ॲक्च्युली काझीम बाजारचे हे जे महाराज होते, सो ते म्हणजे सर महेंद्रचंद्र नंदी. सो हा राज्यसेवेच्या मेन्सला असणारा पोर्शन आहे बरं का, जो त्यांनी विचारलेला हिंदू महासभेबद्दलचा. सो यांच्याच पुढाकाराने 1915 कशाची स्थापना झालेली आहे? हिंदू महासभेची स्थापना झालेली आहे. नंतर महामना मदन मोहन मालवीय याचे अध्यक्ष बनलेले आहे, येतं लक्षामध्ये? सो त्यामुळं पहिलं विधान बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष सो बाशी मुंजे राहिलेले आहे, सो एकदम बरोबर आहे. पण हे बॅरिस्टर मुंजे त्याचे काय होते त्या ठिकाणी अध्यक्ष होते. 1923 अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा स्थापन केली, हे पण विधान बरोबर आहे. सुरुवातीला हेडगेवार हे हिंदू महासभेमध्येच होते, काँग्रेसमध्ये पण होते, हिंदू महासभे पण मध्ये पण होते, पण नंतर त्यांनी बाहेर पडून 1925 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. RSS आणि हिंदू महासभेमध्ये एक मेजर डिफरन्स आहे. हिंदू महासभेचे जे विचार आहे हे तुम्हाला हिंदू धर्माप्रती एकदम रॅडिकल असल्याचं पाहायला मिळते, आणि वारंवार जेव्हा मायनॉरिटीसोबत क्लॅशेस होतात तेव्हा ते हिंदू समाजाची बाजू घेऊन बोलताना दिसतात, आणि त्यांना बाकी धर्मीय लोकांमध्ये थोडंसं एक तुम्हाला दिसतं रॅडिकल अप्रोच तुम्हाला त्यामध्ये दिसतो. फॉर एक्झाम्पल मुस्लिमांप्रती असू द्या, पण RSS तशी नाही आहे. RSSची एक विंग अशी आहे जी फक्त मुस्लिमांसाठी काम करते, म्हणजे सो RSSमध्ये मुस्लिम आहे, पण हिंदू महासभेमध्ये तुम्हाला हिंदूंशिवाय दुसरं कोणीही दिसणार नाही. म्हणून हिंदू ही एक रॅडिकल संघटना आहे. म्हणून तुम्ही जर सिलॅबस पाहिला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं की भारतामध्ये सांप्रदायिकतेची वाढ किंवा वाढ व विकास असा जो सांप्रदायिक विकासाचा इतिहास असा जर टॉपिक तुम्हाला दिसला तर त्या टॉपिकमध्ये तुम्हाला मुस्लिम लीगसोबत हिंदू महासभा पण दिसते, येतं लक्षामध्ये? आणि हिंदू महासभेची स्थापनाच त्या बेसिसवरती झालेली आहे, येतं लक्षात? की काँग्रेस ही मोठ्या प्रमाणामध्ये काय करायला लागली होती, मुस्लिमांची बाजू घ्यायला लागली होती. सर्वात मोठा शॉक लखनौ अधिवेशनामध्ये त्यांना बसला, म्हणजे हेच ते व्यक्तिमत्व होतं ज्यांना तो शॉक बसला, म्हणजे की बाबा मुस्लिमांची खातिरदारी करण्याची परिसीमा लखनौ करारामध्ये गाठण्यात आली. 1909 मुस्लिमांना जे वेगळे मतदारसंघ मिळालेले होते, सो त्याला लखनौ अधिवेशनामध्ये हिंदू काँग्रेसतर्फे मान्यता देण्यात आली होती. ह्याच गोष्टीवरती चिडून ह्या गोष्टीचा निषेध 1917 पुढच्या वर्षामध्ये ह्यांनी सर महेंद्रचंद्र नंदी ह्यांनी तो केल्याचं पाहायला मिळते. म्हणून हे व्यक्तिमत्व फार महत्वाचं आहे. आता पुढचं विधान आहे 28-29-30 डिसेंबर 1938 हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले, तर हे विधान चुकीचं आहे. सो ते अधिवेशन नागपूर येथे पार पडलेलं होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर अबक हे तीन विधानं बरोबर असले पाहिजे, येतं लक्षामध्ये? सो अबक हे तीन विधानं बरोबर आहे. सो हे होतं तुमचं इतिहास या विषयाचं स्पष्टीकरण. सो तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण अर्थशास्त्राच्या स्पष्टीकरणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.